आत्मनिष्ठ पद्धतीनेच आपल्याला मान्य करावा लागेल. म्हणजे इथे असा प्रश्न असा पडतो की त्यामध्ये मनाची भूमिका काय, हा प्रश्न असतो. मनाचं निश्चित स्थान काय, म्हणजे असं असतं की जर आम्ही सामाजिक बदल केला तर त्या सामाजिक बदलाच्या अनुषंगाने आमच्या जाणीवा बदलत राहतात. आणि आमच्या जाणीवा बदलत राहिला की त्याच्या अनुषंगाने आमचे विचार, आमचे नैतिक आचरण हे देखील बदल करून बदलत जात. म्हणजे एका प्रमाणाने आपण असं म्हणू की थोडा मार्क्सवादाचा आधार असा देऊ की एका परीने आर्थिक क्रांती झाली, सामाजिक बदल झाला की त्याच्या अनुषंगाने तुमचा वैचारिक आचरण मग सगळा बदल घडून येऊ शकतो. हा त्याच्यामध्ये भाग. मला वाटतं बाबासाहेब इथे थोडेसे भाग करतात. त्यांना प्रश्न असा होता की माणसाची प्रतिष्ठापना करणं महत्वाचं आहे. माणसाचं आयुष्य हे त्याच्या हातात देणं आवश्यक. माणसाचं जीवन हे कोणत्याही भौतिक प्रेरणेने नियंत्रित होता कामा नये. मग ती नैसर्गिक असो, दैविक असो, कोणतीही प्रेरणा असो, माणसाचं आयुष्य त्याच्या इच्छेच्या हातात देता आलं पाहिजे. की मार्क्सवादी कल्पनेमध्ये काय होतं की एकूणच आर्थिक प्रेरणा माणसाचं आयुष्य नियंत्रित करत असतात. दैववाद घेतला की दैव देखील माणसाचं आयुष्य नियंत्रित करत असतं. एकूण हिंदू धर्मामध्ये दैववादाची कल्पना आहे. मी दुःख बघतो का बघतो, तर मी कुठल्या जन्मीचं पाप केलेलं आहे म्हणून मी दुःख, म्हणजे माझं अंश कुणीतरी नियंत्रित करत असतं त्याचा भाग असतो. बाबासाहेबांची कल्पना अशी होती की माणसाचं आयुष्य हे त्याच्या हातामध्येच असलं पाहिजे. आणि मग माझ्या पुढे एक प्रश्न असा पडला होता की बाबासाहेब माणूस म्हणजे कोण लागतात. माणूस म्हणजे जर माणूस म्हणजे आपलं निश्चित सापडलं, आपण त्याचं निश्चित स्वरूप स्पष्ट केलं तर हा समाज आपल्याला माणसाकरता बदलायचा असा हे आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणजे काय होतं की माणूस हा प्राणी आहे की प्राण्यापेक्षा अजून कोणी वेगळा आहे आणि बाबासाहेबांनी साक्षात लिहिले आहे. माणूस हा होमो सेपियन्स सेपियन्स आहे पण तो प्राण्यापेक्षा वेगळा आहे. पण प्राण्यापेक्षा वेगळा असेल तर तो कसा. एक गोष्ट असतं, देकार पासून जे तत्वज्ञ निर्माण झाले त्याने भूही निर्माण केली. माणूस आणि प्राणी, प्राणी कसे असतात, त्यांना भूक लागली की ते खातात, म्हणजे ते ऑटोमेट आहे. ते स्वयं त्यांचं संपूर्ण जीवन हे नैसर्गिक प्रेरणेने घडत असत. देकारनं सांगितलं होतं की माणूस असा माणूस माणूस असा आहे की त्याच्याजवळ मन ही नावाची चीज आहे आणि तो मन आपल्या शरीराचे मनाद्वारे नियंत्रण करत. म्हणजे प्राणी भूक लागली की खातात, पण माणूस भूक लागली तरी खायचं की नाही हे ठरवतो. कधी खायचं हे ठरवतो, कोणावर खायचं हेही ठरवतो. प्रश्न असा इथे बाबासाहेबांच्या पुढे होता की माणसाचं शरीर नियंत्रित करणारी ही मन म्हणजे निश्चित काय, हे मन काय, हे कुठं आहे, का कार्य करतं. आणि याचा शोध घेत असताना बाबासाहेब पुढे एक प्रश्न आला की हे मनाचं स्वरूप हे तत्वज्ञानाच्या दृष्टीने तपासायचं की आत्ताच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तपासायचं. मी प्रश्न निर्माण केला होता. एक बाबासाहेब हे भौतिकवादी की चीजवादी आहे, त्या संकल्पना तुम्हाला माहित असते, मी समजून सांगितलं वेळ आहे. माझा प्रश्न होता ते भौतिकवादीही नाही आणि चीजवादीही नाही, पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे. विज्ञानाच्या अनुषंगाने ते उत्तर देतात. मग ते मनाचा शोध देखील विज्ञानाच्या अनुषंगाने घेतात. ते मनाचं तत्वज्ञान तत्वज्ञानाच्या शाखेच्या अनुषंगाने सांगत नाही. मग बुद्धाचं तत्वज्ञान देखील ते विज्ञानाच्या अनुषंगाने मानतात. आणि मग ते दोन प्रश्न आपल्या पुढे उपस्थित करतात. तो दोन प्रश्न तो कोणते म्हणा की जर मानवी मन हे आपल्याला निश्चित सांगता आलं तर माणूस म्हणजे कोण हे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. जर समाज बदलायचा आहे पण ज्याच्या साथी समाज बदलायला हा माणूस म्हणजे निश्चित कोण हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तो प्राणी आहे, प्राणीसृष्टीतून निर्माण झालेला आहे, फार नाही. पण तो प्राण्यापेक्षा वेगळा असेल तर निश्चित कसा वेगळा आहे. पहिला प्रश्न काय झालं होतं की आतापर्यंत जे मना तत्वज्ञानाच्या स्वरूपात जे मनाचं तत्वज्ञान होतं त्या तत्वज्ञानाने एक गोष्ट केली होती की मन
जसं ब्रह्म म्हणजे कोण सार्वभौम, मन हे पूर्णपणे सार्वभौम ते करू शकत। जर मन हे सार्वभौम असेल तर या मनाला कुणी निर्माण केलं? तर तत्वज्ञानामध्ये त्याचं उत्तर होतं ब्रह्माने निर्माण केलं, देवाने निर्माण केलं। का देवाचं आणि ब्रह्माचं एक वैशिष्ट्य होतं, ब्रह्म हवं ते करू शकतो, त्याने विश्व निर्माण केलं, त्याला पाहिजे ते निर्माण करू शकतो। म्हणजे भौतिकशास्त्राने प्रश्न निर्माण केला होता की मग हे जर सार्वभौम जर करायचं असेल तर ते निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाता कामा नये। का जर मन सार्वभौम केला तरच माणसाला माणूसत्व मनुष्यत्व प्राप्त होऊ शकत। सार्वभौम मनाने माणूस आपल्या आयुष्यावरती अधिकार गाजवू शकतो, त्याचं आयुष्य त्याच्या हाती असू शकतो। माणसाचं आयुष्य कोणत्या तरी परकीय सत्तेच्या परकीय प्रेरणेच्या हातामध्ये असता कामा नये। मग ती प्रेरणा सामाजिक असो, आर्थिक असो किंवा दैविक असो, माणसाला आपलं भविष्य स्वतःच्या इच्छेने घडवता आलं पाहिजे। आता प्रश्न असा आहे, माणसाला आपलं भविष्य स्वतःच्या इच्छेने घडवायचं असेल तर बाबासाहेब प्रश्न निर्माण करतात की मग असा समाज कसा निर्माण करता येऊ शकेल की त्यामध्ये प्रत्येक माणूस आपल्या इच्छेने मुक्तपणे वागू शकेल। हे बाबासाहेब प्रश्न, हे त्यांचं तत्वज्ञान आहे, हे मानवमुक्तीचं तत्वज्ञान आहे की आम्ही सांगतच नाही। त्यांना अशा तऱ्हेचा समाज निर्माण करायचा आहे की त्या समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती मग कोणत्याही भेदभावाशिवाय, धर्म जात लिंग या भेदभावाशिवाय आपल्या इच्छेने आपल्या क्षमतांचा पूर्ण मुक्तपणे विकास करू शकतो आणि असा आपला समाज निर्माण करायचा। आता हा समाज जर आपण असा निर्माण करायचा असेल तर प्रश्न आहे, हा निर्माण करण्याकरता आमच्याकडे मार्ग व साधने कोणती असतील? एक गोष्ट अशी आहे की मुद्दा मी थोडा एक प्रश्न असेल की सामाजिक बदलाने अशा तऱ्हेचा आम्हाला बदल करायचा आहे की त्यामध्ये त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असेल, त्यामध्ये समता असू शकते। आता समता म्हणजे निश्चित का आहे? आपलं सगळी माणसं सारखी असतात हा समतेचा विचार कधीच नाही। कोणी गोरा गोरा आहे, कोणी काय आहे, कोणी भुटका आहे, कोणी उंच आहे, कोणी जाड आहे, कोणी पात्र आहे, म्हणून असा समाज नसतो। समता मानावी लागते, कायद्या पुढे समान हा एक प्रश्न असतो, पण बाबासाहेब समतेची एक वेगळी व्याख्या त्यांनी पहिला एक व्यक्ती मान्य केली। व्यक्ती म्हणजे काय? की त्या व्यक्तीमध्ये तिच्या सुप्त क्षमता असतात आणि या सुप्त क्षमतेचा ती मुक्तपणे विकास करू शकते। आणि मग आपल्या अशा तऱ्हेची आर्थिक सामाजिक रचना करायची असते की त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेने स्वतःच्या क्षमतेचा मुक्त विकास करू शकेल असा समाज म्हणजे समतेचा समाज। ही म्हणजे समता की ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने आपला मुक्त विकास करू शकेल म्हणजे समतेचा समाज। मग हा निर्माण कसा करायचा? आणि याच्यामध्ये दोन अडथळे, जेव्हा मी क्षमतेचा मुक्त विकास असा म्हणतो तेव्हा एक माझ्या क्षमतेच्या मार्गामध्ये ज्या ज्या सामाजिक अडचणी आहेत, अडथळे आहेत, त्या दूर केल्या की मी माझ्या क्षमतेचा मुक्त विकास करू शकतो का? हा एक मार्ग आहे। दुसरा मार्ग असा आहे की मी माझ्या इच्छेने स्वतंत्रपणे माझ्या व्यक्तीचा विकास करू शकतो। म्हणजे व्यक्ती विकासाच्या मार्गातील अडथळे दूर करणे हा एक भाग आणि स्वतःच्या इच्छेने स्वतःचा विकास करणे हा दुसरा भाग। हे दोन्ही एक नव्हे। बाबासाहेबांचा मार्ग असा आहे की स्वतःच्या इच्छेने आपला विकास करत जाणे, पण हे करत असताना समाजामध्ये काहीतरी अडथळे असतात, सामाजिक आर्थिक सामाजिक अडथळे। म्हणजे काय असतं की जेव्हा तुम्ही स्वतःच्या इच्छेने एखादी कृती करायला जातात तेव्हा त्या कृतीच्या मध्ये अडथळे निर्माण होतात, तेव्हा तुम्हाला स्वतःचा विकास करता येईल। आणि जेव्हा तुमच्या कृतीच्या मार्गे अडथळे असतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तिथे कुठेतरी सत्ता असते। म्हणजे असं असतं की जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्या वर्तणुकीचे निश्चित असे काही नियम घालावे आपल्याला लागतात। जर मला माझ्या
इच्छेने वागायचं असेल आणि मला इच्छेने कोणी वागू देत नसेल तर याचा अर्थ आहे कुठेतरी सत्ता माझ्या इच्छेला प्रतिबंध करते, माझ्या मार्ग माझ्या इच्छेने वागण्याकरता मला प्रतिबंध करते. मग ही सत्ता कुठे येते? सत्ता म्हणजे आपल्या इच्छेने वागण्यास असणारा प्रतिबंध. मला जे विकार वागायचं आहे त्याच्यापेक्षा वेगळं वागायला लावणं म्हणजे सत्ता. मग मी माझ्या समाजामध्ये माझ्या इच्छेने का वागू शकत नाही? बाबासाहेबांचा पेक्षा का वागू शकत? एक अस्पृश्यता घेतली. बाबासाहेबांनी यांनी शब्द काय उदाहरण दिलेले आहे की अस्पृश्यांना त्या आवयाला गोड जेवण देखील खाता येत नाहीये. एका लग्नामध्ये तुपाचं जेवण केलं होतं, सवर्ण लोक आले आणि म्हणून ते जेवण लावलं की अस्पृश्यांना गोड जेवण खायचा अधिकार नाहीये, सोन्याचे दागिने लेण्याचा अधिकार नाहीये, चपले कपडे घालण्याचा अधिकार नाहीये. म्हणजे माझ्या इच्छेच्या मागामध्ये हे अडथळे आहेत. मग हे अडथळे येतात. समाज रचना हे अडथळे कसे निर्माण करते? ते भौतिक आहेत का? भौतिक म्हणजे काय? मानवी जाणीवीच्या पलीकडे असणारे ते अडथळे. आणि मानवी जाणीवीच्या पलीकडे असणार अडथळे असेल तर त्याचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये कुठेतरी सामाजिक प्रेरणा आहे. आणि सामाजिक प्रेरणेचं एक स्वरूप असतं की सत्ता. बाबा स्पष्टपणे सांगतात की हे जातीचे उतरण आहे. हे उतरणमध्ये की एक सत्ता आहे, तुला सामाजिक सत्ता खालच्या वर्गाने खालच्या तऱ्हेचंच राहिलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध वागावं लागतं तेव्हा याचा अर्थ असतो कुणाच्या तरी हाती सत्ता असते आणि ते तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध वागावं लागतं. मग सत्तेचं मूळ कशामध्ये? बाबासाहेबांचा मूळ प्रश्न आहे. सत्ता ही पूर्णपणे डिरायव्हेटिव्ह आहे आणि डिरायव्हेटिव्ह असेल तर त्याचं मूळ काय आहे? बाबासाहेबांचं सत्तेचं मूळ धर्मामध्ये आहे. आणि मग धर्मात म्हणजे काय? धर्म म्हणजे जिथे देव आहे हा धर्म नव्हे. धर्माचा देवाचा धर्मामध्ये प्रवेश नंतर झाला. धर्माचा देवाचा कधीही संबंध नव्हता. धर्म मध्ये देव नंतर आला, नीती धर्मामध्ये वेगळी आली. मग हा धर्म कसा निर्माण झाला? आणि बाबासाहेब त्याचा समाजशास्त्राच्या अनुषंगाने वेध घेतात. आणि हा धर्म म्हणजे निश्चित काय असतो? आता मी तुम्हाला सांगता येत नाही, वेळ जायला सगळ्या गोष्टी सांगायला. मग तुमच्यापुढे प्रश्न पडतो, बाबासाहेबांनी जिथे देह वगैरे असा धर्म मांडलेला आहे की समाजशास्त्रीय अन्नाने त्यांचं त्याने विश्लेषण केलं आणि मग ते पुन्हा एक सांगतात कोणती गोष्ट आहे की की जिथे एक माणूस एखादी गोष्ट करण्याकरता त्याला एक विरोध होतो तिथे एक सत्ता असते. पण काही गोष्टी अशा असतात ना की समजा एखाद्या ठिकाणी चांगलं वडाचं झाड आहे, त्याच्या खाली दगड ठेवलं आहे आणि माणूस न कळतपणे त्या ठिकाणी जात जात असेल तर चप्पल काढून जातो. हे प्रोहिबिशन आहे. म्हणजे कुणी सत्ता न दाखवता देखील माणूस प्रोहिबिशन ते पाळतो, एक पावित्र्य पाळतो. आणि मग हे का पाळतो, हे कुठून येतं, कसं आलं? आणि मग ह्याची सगळी कारण बाबासाहेब मानवी इतिहासातून काढतात. त्याचा एक पहिलाच प्रश्न असा होता की माणूस हा माणूस एपिसेपिस असेल आणि तो आणि तो असेल तर तो काय होतो की प्राण्यापासून माणूस बनला असेल तर प्राण्याची पहिली समाज व्यवस्था ही माणसाची समाज व्यवस्था माणसाचा पहिला समाज आणि प्राण्याचा समाज याच्यामध्ये काय भेद आहे का? म्हणजे प्रश्न असा आहे की प्राणी जर मुक्त असेल आणि जेव्हा प्राण्यापासून माणूस हा निर्माण झाला असेल तर माणसाचा समाज देखील पहिला तसाच प्राण्यासारखा मुक्त आणि स्वच्छंद असला पाहिजे. प्राणी जसे स्वतःच्या इच्छेने वागतात, स्वतःच्या मूल प्रेरणेने वागतात, तसाच माणूस स्वतःच्या मूल प्रेरणेने वागत होता. पण काय झालं, राहिले एक गोष्ट सांगितली, जेव्हा मानवी मूल प्रवृत्ती बंधन घातली गेली तेव्हा संस्कृती निर्माण झाली. प्रवृत्ती बंधन कोणी घातली, कशी आली, हा सगळा उत्क्रांतीचा भाग. म्हणजे मानवी नैसर्गिक प्रवृत्ती बंधन आली आणि त्यातून सगळी संस्कृती निर्माण झाली. आणि या संस्कृतीने काय ठरवलं की माणसानं कसं वागावं, माणसानं कसं खावं, माणसाचे लग्न कसं करावे, म्हणजे माणसाने परस्परांशी कसं वागावं याचे सगळे नियम म्हणजे संस्कृती होती. आणि ही संस्कृती जाती व्यवस्थेमध्ये जातीमध्ये संस्कृती होती की त्या संस्कृतीमध्ये विलक्षण अशी सत्ता होती आणि सत्ते त्या सत्तेच्या अनुषंगाने एक जात दुसऱ्या जातीचं आयुष्य नियंत्रित. आमचा पहिला मूळ प्रश्न आहे की हा संस्कृतीवरती घाला घातला पाहिजे, सांस्कृतिक मूल्यावरती घाला घातला. मूल्य म्हणजे काय असतात की आपण कसं वागावं हे सांगणं म्हणजे मूल्य असतं. पण कसं वागावं याचा अर्थ पुन्हा काय असतो की जेव्हा मी कसं वागवतो याचा अर्थ दुसऱ्या
त्याच्याशी माझा संबंध कसा असावा हे सांगत असतो. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक सत्तेचं बीज असतं की समोर जर प्रसादचा साहेब आला तर त्याला मी नमस्कार केला पाहिजे, समोर ब्राह्मण आला तर त्याला मी जागा भरून दिला पाहिजे. मग हे मूल्य होतं. आणि मूल्य म्हणजे काय असतं तर माझ्या जगण्याचा तो एक ढाचा असतो. आणि हा ढाचा जर मला बदलायचा असेल तर माझी जी मूल्य आहे ती मूल्य व्यवस्था मला बदलली पाहिजे. कोणती मूल्य व्यवस्था आहे? जाती व्यवस्थेमध्ये विषमता ही मूल्य व्यवस्था आहे. आणि ही विषमताची मूल्य जर मला बदलायचं असेल, बाबासाहेब म्हणतात की त्याच्यामध्ये प्रमाण हे मूल्य बदललं पाहिजे. तुमचं प्रमाण मूल्य कोणतं असेल तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. मग स्वातंत्र्याच्या अनुषंगाने तुम्ही संपूर्ण जाती व्यवस्थेच्या मूल्यावरती आघात केला पाहिजे. आणि ही मूल्य जर बदलली की तुम्हाला की संपूर्ण नव्या स्वातंत्र्य समता मूल्यावर माणसाच्या माणसांमधील संबंधाची पुन्हा उभारणी आपल्याला करावी. आणि अशी पूर्ण उभारणी की ज्याच्यामध्ये की आपण असा नवा समाज निर्माण करू शकू की त्या समाजामध्ये कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव नसेल, कोणत्याही तऱ्हेचा अन्याय नसेल, कोणत्याही तरीची विषमता नसेल. माणूस, स्त्री, पुरुष हा कोणताही भेदभाव न करता आपल्या स्वच्छने, आपल्या मुक्त इच्छेने पूर्णपणे आपला विकास करू शकेल. बाबासाहेबांच्या तत्वाचा हा सार आहे. म्हणून बाबासाहेबांना एका जातीपुरतं मर्यादित करणं योग्य नाही, एका जातीच्या मुक्तीकरता मुक्त करणं योग्य नाही. त्यांचे विचार हे मानव मुक्तीचे विचार आहेत. आणि आत्ताच्या या बदललेल्या समाजामध्ये बाबासाहेबांचा मानव मुक्तीचा विचार कसा करायचा हा आपला पुढे प्रश्न आहे. धन्यवाद सर. मला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर हा विषय इतका मोठा आहे की 15-20 मिनिटांमध्ये संपण्यासारखा नाहीये. पण तरी सुद्धा मी त्यांना विनंती करते की आपल्याला पुढची सेशन सुद्धा सुरू करायची आहे. पुढचे वक्ते माननीय श्री अन्वर राजन सर यांना मी निमंत्रित करते. माझ्या आधी त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं ते सुधीर गायकवाड एक फार व्यापक विचार त्यांनी मांडला. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा एक मानवमुक्तीचा संदेश आहे. आता ते खरं आहे, बाबासाहेबांनी जे मांडलं भारताच्या पार्श्वभूमीवर जर तपासलं, विशेषतः जाती संस्थेचे त्याचा उल्लेख त्यांनी केला, ही जाती संस्था भारतीय उपखंडाच्या बाहेर कुठेही अस्तित्वात नाही. आणि त्या दृष्टीने बाबासाहेबांच्या त्या संदर्भातल्या मांडणीचं महत्त्व भारताच्या राजकारणाच्या मध्ये, भारताच्या समाजकारणाच्या संदर्भामध्ये जास्त महत्त्वाचं ठरतं. याचा अर्थ असा नाही की जगामध्ये जिथे जाती व्यवस्था नाही तिथे कुठल्याही प्रकारची विषमता नाही असा त्याचा अर्थ होत नाही. किंवा फ्रेंच राज्यक्रांतीचं आपण जे म्हणतो की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य त्याच्यातून निघाली, याचा अर्थ फ्रान्समध्ये त्या काळामध्ये विषमता अस्तित्वात होती, समता नव्हती, स्वातंत्र्य देखील संकुचित होतं होती, तिची काही राज्यशाहीची व्यवस्था होती. भारताच्या संदर्भामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो आणि जाती संस्थेच्या संदर्भात ती काही मांडणी गायकवाड साहेबांनी केलेली, त्याला धार्मिक अधिष्ठान दिलेलं आहे. मुळामध्ये ही संस्था का निर्माण झाली, कशी निर्माण झाली हा फार स्वतंत्र विषय आणि त्याच्यामध्ये 15 मिनिटांमध्ये जाणं शक्य नाही आणि म्हणून तो काही प्रयत्न करणार नाही. पण बाबासाहेबांनी जे सांगितलं त्याच दिशेने आज आपण 21व्या शतकाची ज्यावेळी गोष्ट करतो त्यावेळी आपण कुठे आहोत याचा विचार करावा लागेल. जाती संस्थेच्या विध्वंसनाच्या संदर्भामध्ये त्यांनी जे उपाय सांगितलेले त्याच्यात अतिशय एक महत्त्वाचा जो उपाय सांगितलेला आहे तो आहे आंतरजातीय विवाहाच्या संदर्भामध्ये. कारण की इथली जी जाती व्यवस्था आहे या जाती व्यवस्थेची अनेक वैशिष्ट्ये, म्हणजे व्यवसायाशी निगडीत असलेला भाग आहे, जाती संस्था नष्ट का व्हायला पाहिजे, जे काही वेगळ्या भाषा आहेत आपल्या देशामध्ये, अनेक भाषा बोलल्या जातात, आपण म्हणतो की सगळ्या भाषा टिकल्या पाहिजे, आपण कुठली भाषा नष्ट करायला निघत नाही. किंवा वेगवेगळे वंश आहे, वैविध्य आहे, भाषेचं वैविध्य, वंशाचं वैविध्य आहे, वेगवेगळे धर्म आहे. आपण असं नाही म्हणत की सगळे धर्म नष्ट करा, एक धर्म ठेवा. म्हणून आपल्या संविधानामध्ये सगळ्या धर्मांना म्हणजे